समुद्रामध्ये रेवती नावाची एक बोट बुडाल्याची ही मोठी बातमी आहे. बोटीतल्या 7 लोकांपैकी 1 जण बेपत्ता आहे, 6 जण सुरक्षित आहेत. दुर्घटनेत 1 जण या सगळ्यामध्ये बेपत्ता असल्याचं समजतं आहे. तटरक्षक दलाच्या 2 बोटी आणि हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं सध्या शोध या एका बेपत्ता व्यक्तीचा सुरू आहे. महत्वाची मोठी बातमी आताची आपण पाहतो आहोत. मुंबईतल्या वरळीजवळच्या समुद्रामध्ये रेवती नावाची बोट बुडवलेली आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलानं तातडीनं बचाव कार्य हाती घेत बुडालेल्या बोटीतल्या 6 जणांना वाचवलेलं आहे. 1 जण सध्या बेपत्ता आहे. हेलिकॉप्टर आणि तटरक्षक दलाच्या 2 बोटींच्या मदतीनं या बेपत्ता व्यक्तीचा शोध सध्या घेण्यात येतो आहे. उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आहेत सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरनं. उमेश, काय नेमकी माहिती आहे, कशा प्रकारे हे सगळं घडलंय, सविस्तर त्याबद्दल काय सांगताय? नक्की अजिंक्य, वरळी या परिसरामध्ये जो खोल समुद्र आहे या परिसरात, या रेवती नावाची बोट जी आहे ती मच्छीमारी साठी निघाली होती. मात्र नेमकी ही बोट कशाने बुडवली अद्याप कळले. मात्र ज्यावेळेस ही बोट बुडते या प्रकारचा संदेश तटरक्षक दलाला मिळाला, त्याच्या लगेचच हे सगळं तटरक्षक दल त्या घटनास्थळी पोहोचलं आणि या बोटीमध्ये जे 7 मच्छीमार होते त्या 7 मच्छीमारांपैकी 6 मच्छीमारांना तटरक्षक दलांनी बुडताना वाचवलेले. त्या 6 जणांना आता तटरक्षक दलांनी सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. मात्र यापैकी जो 7वा मच्छीमार होता तो अद्याप सापडलेला नाहीये. त्या 7व्या मच्छीमाराचा शोध अद्यापही सुरू आहे. ही बोट नेमकी कशी बुडाली, काय कारण होतं या संदर्भीची आता चौकशीचा मच्छीमारांना वाचवण्यात आलेलं आहे, त्या मच्छीमारांकडून करण्यात येत आहे. मात्र हा मोठा अपघात होता, पण तटरक्षक दलाच्या तत्परतेमुळे कुठे ना कुठे या सगळ्या मच्छीमारांचा जीव वाचलेला आहे. अजूनही जो एक हरवलेला मच्छीमार आहे त्याचा शोध सुरू आहे. आशा करतायत की स्थळ देखील जो आहे तो सुरक्षित असेल आणि सुरक्षित रित्या त्यालाही बाहेर काढण्यात येईल. मात्र सध्या त्याचा तपास सुरू आहे आणि एकूणच ही घटना आता कशी घडलेली आहे, हा अपघात कसा झाला याची चौकशी तटरक्षक दलाकडून केली जाते. अजिंक्य, बिलकुल उमेश धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल. वरळीजवळच्या समुद्रामध्ये रेवती नावाची बोट बुडालेली आहे. बोटीतल्या 7 जणांपैकी 6 जण सुरक्षित आहेत, त्यांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आलेलं आहे. 1 जण बेपत्ता आहे. या एका व्यक्तीचा शोध सध्या घेतला जातो आहे. तटरक्षक दलाच्या 2 बोटी आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं हा शोध सध्या घेतला जातो आहे.